मी रूपाली, रूपाली पाककलेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवतोय कमी साहित्यात झटपट असा होणारा इंस्टंट पेढा। चला तर मग सुरू करूया। पेढा बनवण्यासाठी आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे। आपल्याला आधी इथे त्यामध्ये आपल्याला 2 चम्मच तूप घालून घ्यायचे। तूप आपला गरम झालेला आहे, त्यामध्ये मिल्क पावडर घालायची आपल्याला। आपण अर्धी वाटीपेक्षा पण कमी पिठी साखर घेतलेली आहे आणि दूध घ्यायचं आहे आपल्याला। अर्धी वाटीपेक्षा पण कमी दूध घ्यायचं आणि व्यवस्थित असं हे असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला, नाहीतर खाली मिश्रण लागू शकतं आपलं। हे बघा मिश्रण आपलं कसं सुकून चाललं आहे, का हे बघा असं गोळा होतंय। तुम्हाला जर गोड हवा असेल ना तर अजून तुम्ही 1-2 चम्मच पिठी साखर घालू शकता। हे बघा असं हे मस्तपैकी गोल झालं पाहिजे, असं घट्ट झालेलं आहे आपलं हे मिश्रण। आता गॅस बंद करायचं आहे आपल्याला। हे मिश्रण असं काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण आपलं थंड झालेलं आहे। आता हाताला थोडं ऑइल लावून घेतलेलं आहे मी, आपण हे स्टार्ट करू शकतो। याला आपण बदाम आणि पिस्ता लावायचा आहे। पेढा आपला तयार आहे। अशा प्रकारे आपण पेढे तयार करून घेतलेले आहेत। आता या मिश्रणामध्ये आपण मी तुम्हाला इथे 2 प्रकारचे पेढे करून दाखवणार आहे। या मिश्रणामध्ये आपण कोको पावडर मिक्स करून करायचं आहे। 1 चम्मच कोको पावडर मिक्स करायचे। 1 चम्मच याच्यामध्ये कोको पावडर मिक्स केलेली आहे आपण। हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता याचे पेढे तयार करून घ्यायचे आपल्याला। हाताला आपण तूप लावून घ्यायचं आहे। सजावटीसाठी आपण इथे हा अशा प्रकारे आपले हे पेढे तयार करून झालेले आहेत। तुम्हाला आवडलास लाईक करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।